तुमच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। सातपूर अंबड औद्योगिक परिसरातील अनेक कारखान्यांमध्ये कामगारांनी आपले विविध प्रश्न सोडवण्यासाठी विविध संघटनांचे प्रतिनिधित्व स्वीकारत कंपनीत युनियन स्थापन केले आहे। मात्र ज्या युनियनचा कंपनी आणि तेथील कामगारांचा कुठलाही संबंध नसताना बैठक आयोजित करणे हे बेकायदेशीर आहे। असे असताना मुंबईतील अभिजित राणे यांच्या धडक कामगार युनियनकडून सातपूर अंबड औद्योगिक वसाहतीतील लहान मोठ्या कंपनी व्यवस्थापनाशी बैठकी संदर्भात पत्रव्यवहार केला आहे। याबाबत कंपनी व्यवस्थापनाने सातपूर पोलीस ठाण्यात धाव घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर मोरे यांची भेट घेऊन कैफियत मांडली असता किशोर मोरे यांनी धडक कामगार युनियनच्या प्रमुखांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत नाशिक शहरात कलम 144 लागू असून त्याचे उल्लंघन झाल्यास गुन्हे दाखल करण्याची ताकीद दिली असल्याचे सांगितले। परंतु माननीय पोलीस आयुक्त दीपक पांडे साहेब यांनी कोरोना प्रादुर्भाव कमी होण्याच्या दृष्टीने कलम 144 जे आदेश संपूर्ण शहरामध्ये पारित केलेले आहेत व ते आदेश आपले जुलै महिने 31 तारखेपर्यंत चालू आहेत, त्या दृष्टीने धडक कामगार युनियनचे मिळालेल्या पत्रावरून ते मुंबईवरून येणार असल्याने त्यांनी नाशिक शहरात येऊन कावसूचा प्रश्न निर्माण करू नये किंवा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून आम्ही त्यांना आमच्या गोपनीयच्या कर्मचाऱ्यामार्फत फोनद्वारे माहिती दिली की आपण नाशिक येथे मोठ्या संख्येने येऊ शकत नाहीत, कारण या ठिकाणी कलम 144 माननीय पोलीस आयुक्त साहेबांच्या आदेशाने लागू आहे, या ठिकाणी संचारबंदीला मनाई आहे असे त्यांना समजून सांगितले आणि गर्दी करण्याला सुद्धा मनाई आहे असे त्यांना समजून सांगितलेले आहे, त्यांना त्याची समज दिलेली आहे। आणि आपली जी युनियन असेल, आपल्याला ज्या कंपनीत भेटायचं असेल, त्यासाठी आपण कामगार आयुक्तांकडे जाऊन त्यांची कायदेशीर परमिशन घेऊन त्याचे परमिशन दिल्याचे पत्र पोलीस स्टेशनला देऊन आपण जावे अशी त्यांना समज देण्यात आलेली आहे। ते आज या दोन कंपन्यांमध्ये येणार होते परंतु अद्यापपर्यंत ते आले नाही, त्यांना आम्ही फोनद्वारे असे कृत्य करू नये म्हणून समज देण्यात आली। आधीच सातपूर अंबड औद्योगिक परिसर वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चेत असतानाच धडक मोर्चाच्या या पत्रव्यवहाराने व्यवस्थापन विभाग चांगलाच हादरला होता। मात्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर मोरे यांच्यामुळे मोठा दिलासा मिळाल्याचं दिसून येत आहे। यांच्या न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील पगारे, सातपूर।